मित्रांनो, जगभरातील पांडावर चीनने केले साम्राज्य. जिथे पांडा जन्माला येईल तिथे चीन मोठा पैसा वसूल करतो. पांडा हा अतिशय सुंदर प्राणी असून तो अस्वलासारखा दिसतो आणि तो खूप गोंडस पण असतो. कोणत्याही देशामध्ये जन्मलेल्या पांडाची मालकी किंवा नियंत्रण फक्त चीन देशाकडेच असते. याचा अर्थ पांडा जरी दुसऱ्या देशामध्ये जन्माला आला तर तो चीनचाच आहे असे समजले जाते. यामागे ड्रॅगनची पांडा डिप्लोमेसी आहे, ज्याच्या अंतर्गत चीनचा पांडावर अधिकार आहे. जपान, अमेरिका आणि फ्रान्स अनेक देशांमधील उत्पादित होणाऱ्या पांडांची मालकी चीनकडे आहे. 1950 पासून चीन पांडा डिप्लोमसीच्या अंतर्गत अनेक देशांना पांडा देत आहे. त्यानंतर चीनने अमेरिका, जपान, फ्रान्स, ब्रिटन, उत्तर कोरिया या देशांनाही पांडे दिले होते. पांडा डिप्लोमसीच्या अंतर्गत ते देश चीनला पांडासाठी दरवर्षी मोठी रक्कम देतात. एवढंच नाही तर तेथे पांडाचा कोणताही बेबी जन्माला आला तर त्यावर चीनचा अधिकार आहे असे मानले जाते. मित्रांनो, असेच व्हिडिओ आपल्या चॅनलवरती मिळत असतात, त्यामुळे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.